तर आपल्या या देशामध्ये रोजच अनेक अपघात होत असतात. यातील काही अपघात हे अतिशय भीषण असतात. अशा अपघातांना आपण कित्येक दिवस विसरू शकत नाही. सध्या तर अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तसंच व्हिडिओतील तरुणावरही अनेकांनी टीका केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक भीषण अपघात दाखवण्यात आलाय. हा अपघात गुजरातमधील दाहोद येथील असून या वळण रस्त्यावरती खरं म्हणजे ही घटना घडलेली आहे. वळणाचा रस्ता असल्यामुळे सगळे प्रवासी आपली वाहनं जपून चालवत आहेत. त्याचवेळी रस्त्यावरून एक बस जाते आहे. बस चालक संतुलन राखत बस चालवतोय. मात्र यावेळी मध्येच अकरीत घडलंय. बसच्या मागून एक दुचाकीस्वार आलाय. हा दुचाकीस्वार अतिशय वेगात आलाय. वेगात येऊन दुचाकीस्वारानं बसला मागे टाकलंय. मात्र रस्ता वळणाचा असल्यामुळे दुचाकीस्वार थेट बसच्या खाली आलाय. तर आपल्या भारतामध्ये दरवर्षी जवळपास 4.5 लाख अपघात होतात. त्यामध्ये जवळपास 1.5 लाख लोक हे जीव गमावतात. सध्या सोशल मीडियावरती असाच एक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा अपघात अतिशय भीषण होता. व्हिडिओ बघून अंगावर अक्षरशः काटा येतोय. पण नशीब बलवत्तर म्हणून या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये हे समोर आले. नेमकं काय घडलंय पहा.